आपल्यातील प्रत्येकाने रस्त्यावर झालेलं गाडी चालकांचा वाद किंवा भांडण नक्कीच पाहिलं असेल. चुकीच्या लेनमधून गाडी चालवणे, दुसऱ्या वाहनाला धडकणे, बेजबाबदार असणे, पार्किंग ओव्हरटेक करणे आदी अनेक गोष्टी या भांडणामध्ये पाहायला मिळतात. यापैकी कोणत्याही मुद्द्यावर रस्त्यावर भांडण सुरू होऊ शकतं हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कधी कधी भांडण इतकं वाढते की थेट हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचते. तर आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे. यामध्ये बस आणि चारचाकी चालकाचे अगदीच प्रेमळ भांडण पाहायला मिळालं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहूया, त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. व्हायरल व्हिडिओ एक कार चालक आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ KSRTC बसचा आहे. कारच्या डॅश कॅम मधून हे मजेशीर दृश्य चित्रित झालं आहे. तर घडतं असं की कार आणि बस चालक एकमेकांसमोर येण्याआधी विरुद्ध दिशेने प्रवास करत होते. दोन्ही वाहन चालक एकमेकांसमोर येताच थांबतात, एकमेकांना पुढे जाऊ न देण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहतात. पण या दोन गाड्यांव्यतिरिक्त आजूबाजूचे सर्व प्रवासी त्यांच्या गाड्या व्यवस्थित घेऊन रस्त्यांवरून जाताना दिसत आहेत. एकदा पहा हे प्रेमळ भांडण. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की कोणतंही ट्रॅफिक जाम न करता, इतर प्रवाशांना त्रास न देता, कोणताही संवाद न साधता प्रेमळ भांडण सुरू आहे. दोन्ही गाड्यांपैकी एकही गाडी चालक स्वतःची गाडी पुढे घेऊन जात नाही आहे, त्याऐवजी ते एकमेकांकडे एकटक बघत आहेत. दोन्ही चालक एक दुसऱ्याची वाट पाहत आहेत, मात्र त्यांच्यापैकी कोणीही चालक झुकताना दिसत नाही आहे. बस ड्रायव्हर तर न डोळे मिचकावता कार चालकाकडे टक लावून पाहत आहे आणि दोघांनीही हालचाल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यांची एकमेकांकडे बघण्याची स्पर्धा सुमारे 2 मिनिटे 22 सेकंद चालली. त्या दरम्यान इतर वाहनेही त्यांना वगळून जाताना दिसली. व्हिडिओचा शेवट होण्याआधी अवघे 2 मिनिट शिल्लक असताना बस चालकाने पुढाकार घेतला आणि बस वाढवून तो त्याच्या दिशेने प्रवास करायला निघाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ रेडिट ॲपच्या @GoToCarsIndia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कोणतेही हॉर्न न वाजवता आणि कोणतेही भांडण न करता बस चालक आणि कार चालकामध्ये झालेलं हे प्रेमळ भांडण अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.